खून प्रकरणात 10 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा. जिल्ह्याच्या बहुचर्चित पारवा गावातील महेश गावंडे खून प्रकरणातील 10 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. पारवा गावातील सरपंच नलिनी गावंडे यांचे पती महेश गावंडे यांची गावातील राजकीय आणि पूर्व वैमनस्यातून 27 मार्च 2018 रोजी निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्ह्यात प्रथमच 10 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी 3000 पानांचे दोषारोपण पत्र या प्रकरणात होते. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी केला. महेश उर्फ तुळशीराम हरिदास गावंडे राहणार पारवा यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी मृताची पत्नी नलिनी गावंडे यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून 16 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सचिन येवले, यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे दाखल असलेल्या पारवा येथील खून प्रकरणामध्ये आज न्यायालयाने 10 आरोपींना दोषी ठरवलेला आहे. या प्रकरणामध्ये तपासादरम्यान PSI मंगेश बोहरानी यांच्यासह ज्या टीमनं तपास केला, मी त्या टीमचं खूप आभारी आहे. त्यांनी सर्वांनी खूप मेहनत घेतली. या केसमध्ये सरकारी वकील साहेबांनी खूप मेहनत घेतली. या केसचा तपास करण्याची संधी दिल्याबद्दल आणि आमच्या सर्व टीमवर विश्वास दाखवल्याबद्दल मी पोलीस अधीक्षक साहेब M. राजकुमार साहेब यांचा खूप आभारी आहे. ही चार्जशीट एकंदरीत जवळजवळ 3000 पेजची चार्जशीट होती. सर्वात मोठी, सर, सर्वात मोठी चार्जशीट होती आजपर्यंतच्या खूनखटल्यापैकी. आणि यामध्ये मला जे सहकार्य केलेत आमचे मित्र आहेत, माझे ज्युनियर आहेत, अनिल बगाडे आहे, सविन तायडे आहे, पैरवे अधिकारी दिनकर चौधरी आहे, तसेच पियुष जगताप साहेबांचा मोठा रोल आहे. डॉक्टरची साक्ष खूप इम्पॉर्टन्स आहे याच्यामध्ये आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष खूप महत्त्वाची आहे. या सर्व साक्षीदारांच्या बेसवर दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. हा राजकारणातून, राजकारण म्हणता येणार नाही, हे काय यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि घटनास्थळावरती जे सरकमटान्स इव्हिडन्स होते ते कलेक्ट केले. एकूण याच्यामध्ये 216 साक्षीदार होते. 216 साक्षीदारापैकी आम्ही प्रत्यक्षदर्शी असे 4 साक्षीदार तपासलेत आणि एकूणच साक्ष तपासले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जशी कंप्लेनंट आहे, तिचा मुलगा आहे, आणि 2 इंडिपेंडंट प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य मानून या सर्व आरोपींना, म्हणजे 10 आरोपीला, 3 आरोपींना याच्यातील म्हणजे संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडण्यात आलं आणि उर्वरित 10 आरोपींना डबल म्हणजे दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सजा ठोठवण्यात आली. हा यवतमाळमधील ऐतिहासिक निर्णय आहे. याच्या आधी दुहेरी आणि एकत्रितपणे 10 आरोपींना शिक्षा झालेली नाही आहे. सर, एक